मित्रांनो, स्वामींना आवडीच्या या फुलाचे झाड आपल्या घरासमोर नक्की लावावे. खूप लाभ होतात, स्वामी प्रसन्न होतात. मित्रांनो, काही वस्तू आहेत, काही गोष्टी आहेत ज्या स्वामी महाराजांना अत्यंत आवडीच्या असतात, आणि ह्या वस्तू जर आपण स्वामी महाराजांना अर्पण केल्यात तर आपली सेवा तर पूर्ण होतेच, परंतु स्वामी महाराज देखील या वस्तूंनी आणि आपल्या सेवेंनी प्रसन्न होतात. जसं आपण स्वामींना हिना अत्तर लावतो, स्वामींची सेवा करतो, स्वामींना पुरणपोळी, बेसनाचे लाडू यांचा नैवेद्य दाखवतो, तसेच हे फूल आहे जे स्वामींना अत्यंत आवडीचे आहे, आणि म्हणून या फुलाचे झाड आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर असायला पाहिजे. आणि जसे फुलं येतील तसे एक दोन फूल किंवा फुलाची माळा करून स्वामींच्या फोटोला, मूर्तीला नक्की आपण अर्पण करावीत. आता हे कोणते फूल आहे? तर मित्रांनो, स्वामींना जे आवडीचे फूल आहे ते आहे सोन चाफ्याचे फूल. हो, स्वामींना अत्यंत आवडतो तो सोन चाफा, आणि म्हणून आपण आपल्या घराच्या बाहेर सोन चाफा लावावा. आपल्या मुख्य दाराच्या बाहेर उजव्या बाजूला हा सोन चाफा आपण लावल्याने अत्यंत शुभ हा मानला जातो, आणि याच्या सुगंधामुळे वाईट शक्ती, वाईट ऊर्जा नष्ट होतात, आणि यांचे फुलं आपण देवांना वाहायचे, खास करून स्वामी महाराजांच्या मूर्तीला, स्वामी महाराजांच्या फोटोला ह्या फुलं आपण वाहायचे असतात. मित्रांनो, नक्की तुम्ही सोन चाफ्याचे झाड तुमच्या घराच्या बाहेर अवश्य लावावे, आणि जर सोन चाफा लावणे शक्य नसेल तर सोन चाफ्याचे फुलं आणावीत आणि स्वामींना वाहावीत काही खास सणवाराच्या दिवशी. परंतु सोन चाफ्याचे झाड जर आपल्याला लावता येत असेल तर ते झाड आपण आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला नक्की लावावे, आणि स्वामींना या झाडाचे फुलं नक्की वाहावीत. स्वामी खूप प्रसन्न होतात, स्वामींना हे अत्यंत आवडीचे फूल आहे. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.